सुपर हिट्स मराठी फिल्म फेस्टिवल सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये आपण अनेक कलाकारांशी गप्पा मारतोय आणि ह्या कलाकारांमध्ये सुबोध भावे हे नाव असणार नाही असं कसं बरं होऊ शकतं. त्यामुळे डायरेक्ट त्याच्या घरी धाड घातली, म्हणलं मला तुझ्याशी बोलायचं आणि त्याने देखील मला येऊ दिलं. थँक्यू सुबोध. वेलकम श्रुती, तू माझ्या घरी आलीस या निमित्ताने पहिल्यांदा. पण काय म्हणजे बापरे, मला असं वाटतं की अजून एखादी खोली फक्त ह्याचे अवॉर्ड्स ठेवायला करायला हवी यांनी, कारण इतके अवॉर्ड्स आले मला दिसले. पण अर्थात यु नो त्याचा तो पात्र आहे म्हणूनच इतके अवॉर्ड्स त्याच्या नावाने आहेत. तर सुबोध, मला तुला पहिली गोष्ट तर हे विचारायचं आहे की यु नो तू नेहमी असे कॅरेक्टर्स करत आला की ज्यामुळे सोसायटी एज्युकेट होत आली आहे, म्हणजे तुला हा इतिहास विषय आवडतो का तू अशा कॅरेक्टर्सच्या शोधात असतोस? मिक्सर मॅच आहे, म्हणजे मी काही सतत ठरवून त्यांच्या पाठीमागे पळत नाही. बालगंधर्वच्या वेळेस त्यांचं चरित्र वाचल्यानंतर खूप अस्वस्थ व्हायला झालं आणि असं वाटलं की या माणसाचं चरित्र लोकांसमोर आणलं पाहिजे, आत्ताच्या पिढीसमोर आणलं पाहिजे. आणि त्या प्रेमापोटी, त्यांच्यावरच्या श्रद्धेपोटी तो सिनेमा घडला. बालगंधर्वांमुळे लोकमान्य माझ्याकडे आले. ओ बर. त्याच्यानंतर बालगंधर्वच्या काळात मी कट्यार नाटकाचं शूट करत होतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती फिल्म करावीशी वाटली, मग कट्यार झालं. आणि हे सगळं बघून अभिजितला असं वाटलं की मी घाणेकर करू शकतो, मग अभिजित माझ्याकडे घाणेकर घेऊन आला आणि आता त्याची पुढची जी ऐतिहासिक चित्रपट आता आम्ही जो शूट करतोय तर तोही तसाच आलेला आहे. त्यामुळे दरवेळेस मी शोधात जातो असं नाही, पण मला असं वाटतं की कुठेतरी या सर्व माणसांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांना असं वाटतं की ती भूमिका मी करावी म्हणून ती माझ्याकडे येते. मला किती वाटतं ह्याबद्दल म्हणजे हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्यांना वाटतं, नाहीतर लोकमान्य टिळकांवरती आजपर्यंत झालाच असतं की बालगंधर्वांवरती आजपर्यंत झालाच असतात, पण त्यांना असं वाटलं की यांनी आपली भूमिका करावी, कलाकृती घडावी म्हणून ती घडली. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की ते घडणं देखील फार मोठी गोष्ट आहे. आणि बालगंधर्व एकतर खूप जबाबदारी असते जेव्हा तुम्ही असे काही कॅरेक्टर्स करता की तुमची भाषा असो किंवा तुमचा अभ्यास असो त्या व्यक्तिमत्वाचा, तो तुमचा पूर्ण चोख पाहिजे. तर त्यासाठी बालगंधर्व तर म्हणजे बापरे, ब्लॅक अँड व्हाईट एरा आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर तू कसा ह्या गोष्टींचा अभ्यास करतोस? हाऊ डू यू, म्हणजे जेव्हा तू असं एखादं बायोपिक करतो तेव्हा कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळतोस आणि कुठल्या गोष्टींचा अभ्यास तू करतोस? एक गोष्ट मला असं वाटतं की माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे की माझा जन्म झाला पुण्यात आणि माझ्या घरात मंदिर आहे खंडोबाचं. त्यामुळे लहानपणापासून मंदिराचं पावित्र्य मी बघत आलो आहे किंवा माझ्या घरातले कशा पद्धतीने जपतात तेही शिकत आलो आहे. तर जसं मंदिराचं पावित्र्य आम्ही जपतो तसंच मी माझ्या व्यक्तिरेखेचंही पावित्र्य जपतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या व्यक्तिरेखेचं पावित्र्य जपायचं. म्हणजे चपला न घालता व्यक्तिरेखा करायची का? नाही. तर पावित्र्य जपायचं म्हणजे त्याच्याशी समरस व्हायचं, त्याच्याशी ज्याला आपण म्हणतो की मी परमेश्वराला लहानपणापासून मी जरी मंदिरात राहत असलो किंवा घरात मंदिर असलं तरी मी त्याला देवापेक्षा सुद्धा माझा मित्र मानतो. मी म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही देवाशी बोलायला जातात तेव्हा तुमच्या मनामध्ये खोटेपणा नसला पाहिजे. मी कधी उठसूट कुठल्याही देवळात जात नाही, मनात नसेल तर मी बिलकुल नमस्कारही करत नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही त्याच्याशी संवाद साधता तेव्हा तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे की त्याच्याशी संवाद साधावा. हे जे पावित्र्य त्याच्याबरोबरच आहे तेच मी माझ्या व्यक्तिरेखेबरोबर जपतो की मला मनापासून वाटलं पाहिजे तुला साकार करावं, मला मनापासून इच्छा झाली पाहिजे की तुम्ही माझ्यात यावत आणि लोकांसमोर त्या माझ्या माध्यमातून यावत. तर ते जे पावित्र्य आहे तुमच्या माझ्या नात्यामधलं पावित्र्य, एक व्यक्तिरेखा आणि ती साकार करणारे एक अभिनेता यांच्यामधलं जे पावित्र्य ते मी खूप जपतो. दुसरी गोष्ट ज्याला आपण म्हणूया की त्यांच्या जसं नाटकाने मला स्वीकारलं की मी कोण आहे, माझी जात काय, माझा धर्म काय, मला परीक्षेत किती टक्के मार्क मिळाले, मला अभिनय येतो का नाही येतो, मी किती चांगला अभिनय करतो, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नाटकाने मला स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू जसा आहेस तसं माझा आहेस. तसं मी त्या माझ्या व्यक्तिरेखांना माझ्यामध्ये सामावून घेतो की तुम्ही जसे आहात मी तुमची परीक्षा नाही करणार. अच्छा. मी तुम्ही चूक आहात का बरोबर आहात हे ठरवणारा मी नाही. तुम्ही माझ्या या मंचावरती आलेला आहात तर तुम्ही जसे आहात तसं मी तुमचा स्वीकार केला आहे, आता माझ्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर जायचं. त्यामुळे मी त्यांना माझ्याबरोबर घेताना मी त्यांची परीक्षा करत नाही, मी त्यांची समीक्षा करत नाही. ते कसे वागले त्याचं मूल्यमापन मी करत नाही. अच्छा. ते जसे आहेत तसं मी आधी त्यांना स्वीकारतो, मी त्यांना आधी आपलं करतो आणि मग मी ते लोकांसमोर आणतो. त्यामुळे माझ्यासाठी त्यांचं माझ्याबरोबर त्या काळापुरतं असणं आणि माझ्या माध्यमातून लोकांसमोर त्यांना आणणं ही खूप एक पावित्र्यपूर्ण गोष्ट आहे आणि त्याचं पावित्र्य मी जपतो.
पण आय एम शुअर की त्याच्यासाठी एक साधारणतः कालावधी तुला द्यावा लागत असेल की त्या कॅरेक्टरमध्ये जाण्यासाठी. कधी कधी हे कॅरेक्टर सापडत नाही लवकर आपल्याला आणि कधी कधी आपण इतके घुसतो की आपण त्यातनं बाहेर पडू शकत नाही. असं कुठली बायोपिक करताना तुझ्यासोबत झालं का? बालगंधर्व तर मी पहिल्यापासून त्याच्यामध्ये, म्हणजे मी त्यांची चरित्र वाचल्यापासून मी त्यांच्यामध्ये होतो, त्यामुळे मग ते अगदी, म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच तू एका महिलेचा, महिलेच्या रूपात महिला सापडायला मला खूप वेळ लागला. तेच विचारणार होते की महिला सापडायला खूप वेळ लागला. महिला मला शूटिंगच्या, म्हणजे माझ्या त्या पहिल्या शॉटच्या नांदीच्या काही सेकंद आधी मला सापडली. आणि ती कशी सापडली? ती परत, म्हणजे मला असं वाटतं की माझं पुस्तक घेई छंद जे मी लिहिलंय त्याच्यामध्ये त्याचं इतकं विस्तृत मी वर्णन केलंय की ती कशी सापडली महिला याचं. पण अगेन, आपण जेव्हा स्वतःकडे आरशामध्ये बघत असतो, पूर्ण वेळ मेकअप चालू होता माझा, 2.5-3 तासाचा माझा वेळ होता मेकअपचा आणि साडी नेसण्याचा, तर त्या 3 तासामध्ये मी स्वतःकडे, आता माझी सुटका नाही या पद्धतीने मी बघत होतो की आता मला काहीच येत नाही आणि मी खाली जाऊन काय करणार आहे शॉटला, हेच मला कळत नव्हतं. आणि मी शांत चित्ताने माझ्यातले सगळे बदल मी बघत होतो आणि त्या बदलांमध्ये मला जी गोष्ट त्याच्या आधी जाणवली नाही ती त्या दिवशी जाणवली की माझं एका पुरुषामधनं एका स्त्रीच्या रूपामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत होतं. आणि जेव्हा आरशासमोर मी उभा होतो, ती साडी नेसून झाली आणि मी माझ्याकडे बघितलं आणि माझी जी स्त्री माझ्या समोरच्या आरशात मला दिसली, त्या स्त्रीच्या मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि मला असं वाटलं यस मी झालो पाहिजे आता. विक्रम गायकवाड ह्या सगळ्यातला एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे विक्रम गायकवाड, त्याच्याशिवाय हे काहीच घडू शकणार नसतं. क्या बात है, म्हणजे मेकअप ही गोष्ट पण किती महत्वाची ठरू शकते की व्हेन इट कम्स टू प्लेइंग एनी कॅरेक्टर. जसं तू म्हणालास की बालगंधर्व, मला वाटतं तसंच काहीतरी एक वेगळाच, यु नो, एका प्रकारचा ॲटिट्यूड घाणेकर करताना तुला आला असेल आणि एका प्रकारचा रिस्पेक्ट तुला लोकमान्य टिळक प्ले करताना आला असेल. अर्थात आला, विक्रमने जेव्हा पहिल्यांदा लोकमान्याचं आम्ही नुकतेच केली आणि मी 2 तास मेकअप रूममध्ये होतो, कारण ते आम्ही टक्कल केलं नव्हतं, त्यांनी ते सगळं वीक लावून मला मेकअप केला. आणि 1.5-2 तासानंतर जेव्हा मी बाहेर आलो मेकअप रूममधनं, तर ओम राऊत माझ्या सिनेमाचा डिरेक्टर, तर तो समोर उभा होता आणि त्याने मला पाहिलं आणि मला अजून आठवते की तो तसाच्या तसा गुडघर बसला आणि तो रडायला लागला. आता हे बोलताना ऍक्च्युली सुबोध पण अगदी इमोशनल झालाय. अर्थात जेव्हा आपण खूप मनापासून जीव ओतून एखादं कॅरेक्टर करतो तेव्हा अर्थातच ते तुमच्या चेहऱ्यावर पण दिसतंच. अजून एक गोष्ट मला विचारायची आहे की बायोपिक करताना, पण मला वाटतं तू सांगितलंस की कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या तू कटाक्षाने टाळतोस तू सांगितलंस, पण आत्तापर्यंत तू संत तुकाराम, श्यामची आई, म्हणजे ह्या ज्या आहेत प्रभातच्या ज्या फिल्म्स आहेत त्याच्याकडे बघून आपण खूप काही शिकायचो. आता मला असं वाटतं की तुझ्या सिनेमांमधनं मुलांना बरंच काही शिकायला मिळणार आहे. पण तू जेव्हा एखाद्या बायोपिकचा अभ्यास करतो तेव्हा तू ह्या फिल्म्स बघितल्यास का? तू प्रभातच्या ह्या फिल्म्स बघितल्या असतील. मी सगळ्या पाहिल्या आहेत शाळेत असताना. प्रभातच्या तर सगळ्या, शेजारी असेल, संत तुकाराम असेल, रामशास्त्री असेल, या सगळ्या, माणूस असेल, या सगळ्या फिल्म्स मी पाहिल्या होत्या. आणि श्यामची आई तर माझ्या घराच्या शेजारीच थिएटर होतं, विजन जुनं थिएटर, ते आता नाही आहे, पण त्या थिएटरमध्ये श्यामची आई लागला होता, मला कावीळ झाली होती, मला आठवते, माझ्या आजोबा मला तो सिनेमा बघायला घेऊन गेले होते, त्यामुळे श्यामची आई पण पाहिला आहे. आणि काय फरक वाटतो तुला? खूप फरक आहे, म्हणजे कमी रिसोर्समध्ये देखील इतके उत्तम. नाही, खूप फरक आहे, खूप फरक आहे. मध्ये एक कार्यक्रम मी पाहिला होता आमच्या पुण्याचे, फिलिंद आणि राहुल सोलापूरकर या सगळ्या लोकांनी मिळून एक ब्लॅक अँड व्हाईट नावाचा एक कार्यक्रम केला होता आणि तो मी आय थिंक लंडनला पाहिला होता, माझा तो राहिला होता पुण्यात पाहायचा. तर तो बघताना मी खूप ढसाढसा रडत होतो. मला असं वाटलं की तो जो इनोसन्स, ती जी निरागसता त्यांच्या कामामधली आहे ना, ती आमच्यात नाही आहे आणि आम्ही ती प्रयत्न करून पण आणू शकत नाही. म्हणजे त्या सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट काळातले प्रभातचे सिनेमे असतील, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असेल, त्यांचे अभिनय करण्याची पद्धत वेगळी असेल, थोडंसं आत्ताच्या काळात हसायला येईल ते बघून, असं का बोलतात बरं ते सगळे, पण तरी सुद्धा त्या सगळ्या कामांमध्ये एक पराकोटीचा निरागसपणा होता आणि पराकोटीची पॅशन होती जी मला असं वाटतं की आमच्यात नाही आहे, तेवढी म्हणजे माझ्यात तर नक्की नाही. मी खूप प्रयत्न करून सुद्धा आणू शकत नाही. इतके ते लोक सिनेमा खऱ्या अर्थाने जगलेत, खऱ्या अर्थाने सिनेमा घडवलाय, ज्या काळात काहीही नव्हतं त्या काळात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी सिनेमाला स्वतःची ओळख दिली भारतात आणि त्यांच्याशी कॉम्पिटिशनच होऊ शकत काय होऊ शकतं, तर सातत्याने त्यांचे काम बघून आपल्यातल्या अनेक चुकांमध्ये सुधारणा होऊ शकते, आपल्यातल्या अनेक गोष्टी आपण सुधारू शकतो, पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण स्वभाव कुठनं आणणं
ती पॅशन, तो प्रचंड टोकाचं प्रामाणिकपणा, तो ते सिनेमावरचं प्रेम, मला असं वाटतं या या सगळ्या बाबतीत ती माणसं खूप पुढे होती काळाच्या. पाणी हवं नाही कारण तू जेव्हा इमोशनल झाला तेव्हा मलाही काही म्हणजे कला कळलं नाही की मी काय करू आता की ज्याने यु नो. आणि सुपर हिट मराठी फिल्म फेस्टिवल करतोय आणि हे खरं तर आमचं म्हणावं लागणार की पहिलं मोठं पाऊल आहे. कारण यापूर्वी आम्ही जे फेस्टिवल केलं ते आम्ही पुण्यापुरतं मर्यादित केलं, त्यात आम्ही क्लासिक काही 5 सिनेमे दाखवले, अशी ही बनवा बनवी, नटरंग, दुनियादारी. हे सिनेमे जेव्हा आम्ही प्रेक्षकांसोबत कलाकारांना घेऊन बघत होतो तेव्हा कलाकारांना पण एक वेगळा आनंद, टाळ्या शिट्ट्या परत डायलॉग्स रिपीट होत आहेत यु नो, हा एक वेगळाच अनुभव होता. पण आता जेव्हा आम्ही हे ऑनलाईन करतोय तेव्हा हे फक्त पुण्यापुरतंच नाही तर हे जगभरात कानाकोपऱ्यात जिथे अमराठी लोक पण आहेत ज्यांना देखील मराठी कॉन्टेंट बघायला आवडतो त्यांच्यापर्यंत हे जाते. तर या फेस्टिवल बद्दल तू काय म्हणशील आणि मराठी फिल्म फेस्टिवल कितपत कलाकारांसाठी फायदेशीर असतात किंवा काय क्या मायने होते उनके आपण असं म्हणत? नाही, फेस्टिवलचा फायदा असतोच की कितीतरी चांगले सिनेमे आपल्याला फेस्टिवलमध्येच बघायला मिळतात. पण त्याचा एक गैरसमज पण असा होतो की खूप डोक्याला ताप देणारे पिक्चरच फेस्टिवलमध्ये असतात. तर होऊन गेलेल्या सगळ्या फिल्म त्यामुळे असं काही नाही आहे. उलट म्हणजे मध्ये आपलं गोव्यामध्ये जे मराठी चित्रपट महोत्सव होतो तर त्याच्यामध्ये माझ्या कितीतरी राहिलेल्या चांगल्या चांगल्या मराठी चित्रपट मला तिथे बघायला मिळाले आणि यानिमित्ताने उत्तम उत्तम डिरेक्टरशी ओळख झाली, उत्तम उत्तम अभिनय बघायला मिळाला. त्यामुळे फेस्टिवल्समध्ये उत्तम सिनेमे बघायला मिळतातच मिळतात. पण ते लोकांना आता मराठी सिनेमा आधीच आता या सगळ्या बदलत्या अवस्थामध्ये आता थिएटरमध्ये कुठलाही नवीन चित्रपट प्रदर्शित होत नाही आहे. आता कित्येक जवळजवळ वर्ष होईल आता झालंच आहे म्हणजे मार्चमध्ये. बरोबर. आणि या वर्षभराच्या काळात आता लोकांना OTTची सवय लागली आहे की त्याच्यावरती सिनेमे बघण्याची सवय लागली आहे. त्यामुळे कितीतरी सिनेमे तयार असून नुसतेच पडलेले आहेत, त्याचं काही अजून पुढे हालचाल नाही आहे. अशा काळामध्ये कुणीतरी एक मराठी सिनेमांचा महोत्सव करत आहे आणि त्याच्यामध्ये कितीतरी ओळींनी वेगवेगळ्या प्रकारचे मराठी सिनेमे दाखवतोय. मला असं वाटतं की जसं बुके असतो की एका रंगाची फुलं नसतात, त्याच्यात वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात आणि त्याचा मिळून तो बुके होतो. तर तसा मराठी सिनेमाचा बुके असला पाहिजे की त्याच्यामध्ये प्रत्येक रंगाची आणि गंधाची फुलं असली पाहिजे. सतत व्यावसायिक, सतत आर्ट, सतत सामाजिक यापेक्षा सुद्धा या आमच्या मराठी सिनेमामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या विषयांना हाताळलं जातं आणि उत्तम पद्धतीने हाताळणारी माणसं इथे आहेत. तर याचं प्रदर्शन तुम्ही करताय त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आणि हा इतका उत्तम सपोर्ट जेव्हा आपल्याला अशा कलाकारांकडनं मिळतो तेव्हा पहिलेच आपल्याला खात्री होते की अरे हे सक्सेसफुल होणार. पण मला असं वाटतं की आज यु नो खूप तशा त्या अर्थाने बऱ्याच गप्पा झाल्या, बऱ्याच विषयांना आपण हात घातला आणि आजही आम्हाला खूप अभिमान आहे तुझा सुबोधदा की तुझ्यामुळे देखील अनेक जगभरात जे आहेत लोकांना मराठी सिनेमे आवडतायत बघायला, तुझे विषय वेगवेगळे असतात आणि असंच तू लोकांना एज्युकेट करत राहा, आपल्या यु नो सोसायटीला एज्युकेट करत राहा. नाही, मला एज्युकेट करणं हा काही माझा उद्देश नाही आहे. मला असं वाटतं जो आनंद मला माझ्या कलाकृतींमधून मिळतो तो आनंद लोकांपर्यंत पोहोचवणं हेच माझं काम आहे आणि त्यांना जर तो आनंद मिळत असेल येस त्यातनं मला आनंद आहे. ज्या दिवशी मी त्यांना काहीतरी शिकवायला सुरुवात करीन त्या दिवशी मी सगळं सोडून घरी बसेन. अरे मला कोणाला काही शिकवायचं नाहीये, पण हा माझ्या कलाकृतीतनं जो आनंद मला मिळतो तो आनंद मात्र मला लोकांपर्यंत पोहोचवायचा. या बात आहे. थँक्यू सो मच फॉर टॉकिंग. थँक्यू थँक्यू.